नमस्कार मित्रांनो, तर आपण स्तुतीच्या प्लॉटमध्ये सध्या आलेलो आहोत आणि पाहू शकता या ठिकाणी रेशम उद्योग कशा पद्धतीमध्ये केला जातो ते आपण अमोल महाराजाला विचारू. नमस्कार. नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आम्ही इकडं कळंब नागुलगाव आमच्या भोरे दाजींकडे आलेलो आहोत. आज पवार सर आहेत, महेश सर आहेत, दाजी आहेत, ते पाहू शकता या पद्धतीमध्ये आलो आम्ही. हे दीड एकरचा प्लॉट त्यांचा पितीचा. नमस्कार. नमस्कार सर. या वर्षीच उत्पन्न बी त्यांना खूप छान प्रकारे घेतलंय आणि अनुदानित आहे. सरकारतर्फे अनुदान वगैरे भेटतं. एक दोन टप्प्यात, दोन तीन टप्प्यात येतं, एक खट्या काही येत नाही. त्यांना चांगला रिझल्ट भेटला आहे, उत्पादन चांगलं झालेलं आहे. सध्या स्टॉक त्यांचं एक मार्केट झालेलं आहे, पण आता हे नवीन पुढल्या स्टॉकसाठी तयारी चालू आहे जोरदार. तर बऱ्यापैकी आता हाईड वगैरे झालेली आणि त्यांचा जो शेवटचा कालावधी राहतो आळ्यांचा, त्यांना मटेरियल जास्त लागतं खायला. जितकं मटेरियल त्या घेत्या जास्त तितकं रेशीम स्ट्रॉंग बनतो, जड बनतो आणि पुढं एक मार्केटला, एक शेतकऱ्याला परवडायला चांगला राहतो. त्यामुळं तुती जी आहे ते कधी बी जास्त प्रमाणातच थोडी असावं, कारण की ऐन वेळेला तिला अन्न कमी पडू नये. आणि पाहिलं तर नियोजन खूप सुंदर पद्धतीमध्ये केलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी या स्तुतीला पाहिलं तर बरेच शेतकरी पाठ पद्धतीमध्ये करतात, पण आपण या ठिकाणी पाहिलं तर लॅटरचा वापर केला आहे त्यांनी. लॅटरचा पाहू शकता या ठिकाणी लॅटर दिलेलं आहे आणि 20 mm लॅटर आहे. बघा, 20 mm लॅटर आहे आणि पट्टा पद्धतीमध्ये सगळं स्तुतीची लागवड केलेली आहे. पाहू शकता पट्टा पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे आणि नियोजन एवढं सुंदर केलं आहे की खरंच व्यवस्थित सुंदर नियोजन केलं, जेणेकरून आपल्याला जे मजूर लागतात ते मजूर देखील कमी लागतील, कारण बैलाच्या माध्यमातून या मधल्या भागामध्ये पाळी घालून आपल्याला तणाचं व्यवस्थापन करता येतं. आणि ह्या झाडांना जर पोटमाती जर लागली तर हे झाड देखील काय होतं, सुंदर असं व्यवस्थितशीर आळ्यांना खाद्य पैदा करू शकतं. तर पाहू शकता अशा पत्तीमध्ये जवळपास 30-35 गुंठ्याचा प्लॉट आहे हा. आणि रेशम उद्योग कारण तुम्हाला दाखवला असता, पण सध्या परिस्थितीमध्ये एक लॉट घेतल्यास कारण असतो, कारण आता सध्या आळ्याचा, आळ्या त्या ठिकाणी नाही आहेत. कारण रेशम उद्योग करत असताना आळ्या आणि अंडे आवश्यक असतात. तर आपण या रेशम उद्योगामध्ये कितपत नफा झाला आणि तोटा झाला का आपण ते विचारून घेऊ. सर, सुरुवातीला याची कशा पद्धतीने नियोजन केलं आपण? 600 अंडे पोच घेतलं होतं. तर आपल्याला 600 116 किलो निघालेला आहे आणि 540 रुपये भाव लागलेला आहे त्याला. आणि बीड मार्केटला 540 रुपये त्याला भाव लागलेला आहे. तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं केलं जातं? सुरुवातीला अंडे आणल्याच्या नंतर काय? अंड्या जर आणल्या तर सुरुवातीला कळे शेंडे टाकायचे त्याला, 3 पानाचे फक्त मोजून. तिसऱ्या दिवशी झोपत्यात त्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या 3 दिवसानं मोल्ट उठतो तो. मोल्ट उठला की आणि 3 दिवस त्याला कवळेच पानं टाकायचे त्याला. जेव्हा आपण कवळे पानं टाकताल तर आई चांगली तंदुरुस्त बनती, रोगाला बळी पडत नाही. तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा आई थोडा निब्बर पाला टाकला चालू करायचा. जेवढा आपण त्याला पाला टाकतात तेवढा आई पाला खाते. आणि नंतर त्यांचं म्हणजे 12 कुणाच्या वातावरणावर अवलंबून असतंय ते. कुणाच्या 11 होत्यात, कुणाच्या 12 होत्यात. जर वातावरण जर कडक असलं तर 11 ते 12 फिडिंगला केंद्रिका टाकावं लागतात त्याचं. केंद्रिका म्हणजे नेमकं काय? ते जाळी असते, ते खोसला तयार करते, ते खोस तयार करते. ते आळी स्वतःला गुंडाळून घेते आणि ते आतल्यात खोस तयार करते आळी ती. त्याला आपण केंद्रिका म्हणतो. चंद्रिका. जर वातावरण ढगाळ असल तर 13-14 फिटिंग लागतात त्याला कंप्लीट. असं आहे का? आणि गोष्टला मार्केटला किती दिवसामध्ये जातो? मार्केटला म्हणजे सरासरी 25 दिवस लागते. आणि आता आपण जे अंडे आणले होते, किती अंडे आणले होते सगळे? 1600 अंडे आणले होते. त्याच्यात उत्पादन किती निघलं त्याच्यामध्ये? 116 किलो. 116 किलो उत्पादन निघलं. तर पर किलो कसं गेलं, विकलं गेलं ते? 540 रुपये किलो. 540 रुपये पर किलो विकलं गेलं. टोटल किती रक्कम आली समजा त्याच्यामध्ये? 60,000 रुपये आधी. 60,000 रुपये. साधारणतः याला कालावधी किती लागला?
कालावधी 23 दिवस गेले त्याच्यात. 23 दिवस. तर आता पाला यायला 40-45 दिवस लागतात पाला यायला. पाहिलं तर शेतकऱ्यांना साईड बिझनेस म्हणून आपण 100% करू शकता, कारण पाहिलं तर 60 दिवसामध्ये, बरोबर, 60 दिवसामध्ये किमान 60,000 मिळत असतील तर काहीच अडचण नाही हा उद्योग करायला. पण याचं नियोजन मात्र खूप चतुरतेने करावं लागतं, कारण शेवटी असं ऐकण्यात आलं की माझ्या शेवटी जर काही शेवटच्या काळामध्ये जर व्यवस्थिशीर गोष्टीची अवस्था नाही सांभाळता आली तर आळी उडून जाते आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येते. तर पाहिलं तर स्तुतीचं नियोजन खूप सुंदर केलं आहे, तर पाहू शकता. आणि जर कोणाला स्तुती प्रोजेक्ट करायचा असेल तर 100% आम्ही त्याला सहमत आहोत आणि माहिती देखील मिळेल. धन्यवाद.